रामकृष्ण हरी विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिवाजी वाघसर, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी। मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षेची या प्रत्येक सत्रामध्ये आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या परीक्षार्थ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत असतो। बघूया आजच्या सत्रातील महत्त्वपूर्ण प्रश्न। बघा मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, एका गुराख्याकडे काही गायी आहेत। एकूण गायीपैकी 3/8 गायी गोठ्यात आहेत। 1/3 गायी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर गेल्या आहेत आणि उरलेल्या 28 गायी चरत आहेत। तर एकूण गायींची संख्या इथं आपल्याला विचार आहे। मला पहिल्यांदा सांगा, एकूण गायी, एका गुराख्याकडं काही गायी आहेत आणि एकूण गायीपैकी 3/8 गायी गोठ्यात आहेत। मग इथं 3/8 गोठ्यात असलेल्या गायीची संख्या आहे, त्याला अधिक 1/3 गायी ज्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या आहेत ते इथं लिहा 1/3 आणि या अपूर्णांकाची बेरीज करा। अपूर्णांकाची बेरीज आपण छेद समान करून करत असतो मित्रांनो। या छेदाने या अंशाला गुणायचं, या छेदानं या अंशाला गुणायचं आणि छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा। ओके, म्हणजे 8 × 1 = 8 अधिकचं चिन्ह 3 × 3 = 9 आणि छेदस्थानी 8 × 3 = 24 ही बेरीज आली मित्रांनो 17/24 बरोबर आहे। त्या गुराख्याकडं असलेल्या गायीचे एकूण 24 भाग जर केले तर 24 भागापैकी 17 भाग गायी गोठ्यात आणि पाणवठ्यावर आहेत। लक्षात आलं का तुमच्या? गोठ्यात आणि पाणवठ्यावर लक्षात आलं। 24 भाग जर गायीचे केले तर त्यातील 17 भाग गायी ह्या गोठ्यात आणि पाणवठ्यावर आहेत। मग उरलेले किती भाग आहेत बघा, 24 भाग, यापैकी 17 भाग गायी ह्या गोठ्यात आणि पाणवठ्यावर आहेत। वजाबाकी करा, छेद समान आहे मित्रांनो, 24 छेदामध्ये आणि अंशामध्ये 24 − 17। 24 × 17 = 7/24 हा नवीन अपूर्णांक जो मिळाला आम्हाला 7/24, याचा अर्थ काय? 7 भाग, 24 भागापैकी 7 भाग ह्या उरलेल्या गायी येतात। लक्षात आलं का तुमच्या? उरलेल्या गायी अर्थात चरत असलेल्या गायी, आणि ह्या किती आहेत मित्रांनो? 28 गायी चरत आहेत। लक्षात यावं काय काय करावं? मग 7 भाग, 24 भागापैकी 7 भाग जो उरलेला आहे, ज्या गायी चरत आहे, तो 7 भाग म्हणजे जर 28 गायी आहेत तर एकूण गायीचे भाग गुराख्याकडं असलेल्या 24 झाले इथं। म्हणून 24 भाग गायी म्हणजे एकूण किती गायी माहीत नाही, प्रश्न त्रिराशिक पद्धतीनं मात्र सोडवा। 24 चा 28 सोबत गुणाकार करा आणि 7 चा प्रश्नासोबत 24 × 28 आणि भागीला हे 7 × हा प्रश्न। बघा, 7 × 1 = 7, 7 × 28 ओके, अर्थात इथं 4 येते हे लक्षात घ्या। 7 × 7 = 7, 7 × 28 आता इथं 24 आणि 4 चा गुणाकार करा, 24 × 4 = 96। त्या गुराख्याकडं असलेल्या एकूण गायी विचारल्या आपल्याला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं 96 गायी, एकूण गायींची संख्या आहे 96। ओके, बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, 1 चौरस व 1 काटकोन आकृती चौकोन यांची परिमिती समान आहे। काटकोन चौकोनाची लांबी 24 मीटर असेल आणि चौरसाची बाजू 18 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी किती? मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्या अगोदर एक विनंती करतो, ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षा काळीज एकवटून देणारे माझे गोरगरीब बांधव, त्यांच्यासाठी 1 सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचेल। बघा, 1 चौरस व 1 काटकोन आकृती चौकोन आहे जो इथं मी दर्शवला, हा चौरस आहे आणि हा काटकोन आकृती चौकोन। आता पुढं काय सांगते, काटकोन चौकोनाची लांबी 24 मीटर आहे। हा जो काटकोन आकृती चौकोन आहे, काटकोन आकृती चौकोनाची लांबी किती आहे? 24 मीटर, 24 मीटर इथं लांबी आहे। आणि पुढं सांगते, चौरसाची 1 बाजू 18 मीटर आहे, हा चौरस आहे याची 1 बाजू 18 मीटर आहे। आता चौरसाच्या सर्व बाजू समान असतात हे तुम्ही वाचलं ऐकलं गुरुजीकडून, म्हणून या चौरस हा जो ABCD चौरस दाखवला याची प्रत्येक बाजू किती येणार आहे मित्रांनो? 18 मीटरच येणार, कारण की 18 मीटर, कारण की चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात म्हणून। ओके, आता इकडे लक्ष द्या, 1 चौरस व 1 काटकोन आकृती चौकोन यांची परिमिती समान आहे। यांची काय आहे? परिमिती समान आहे,
परिमिती एक रूप आहे दोघांची। मग आपण प्रथम काय करू, या चौरसाची परिमिती काढू। आता चौरसाची परिमिती लेकरांनो पहा, सोपं असते अवघड काहीच म्हणू नका। चौरसाची परिमिती काढण्यासाठीचं सूत्र चार गुणिला बाजू। प्रथमतः आपण चौरसाची परिमिती काढू, लिहा चार आणि चौरसाची बाजू अठरा, किती आली 18 × 72 चौरस मीटर। ही चौरसाची परिमिती आली ती मी इथं कंसात लिहितो, आपलं आतमध्ये लिहितो अंतर बघा 72 चौमी। आता गणित सांगते वर्णनाप्रमाणे काटकोनाकृती जो चौकोन आहे त्याचीही परिमिती चौरसाच्या परिमिती एवढीच आहे, म्हणून याची सुद्धा परिमिती किती आहे 72 चौरस मीटर। इथं आता काटकोनाकृती चौकोनाची लांबी दिलेली आहे 24, बरोबर आहे ना। आता हा काटकोनाकृती जो चौकोन आहे हा आयात आहे, आयात आणि आयाताच्या सम्मुख बाजू ज्याला भुजा म्हणतो आपण सारख्या असतात, म्हणजे ही लांबी सुद्धा किती येणार मित्रांनो 24। आपल्याला प्रस्तुत प्रश्नात काटकोनाकृती चौकोनाची रुंदी काढायची सांगितलं, कशी काढायची सर, कोण्या सूत्राचा अवलंब करायचा, तर आयात आकृती हा काटकोनाकृती चौकोन आहे, आयाताची परिमिती हे सूत्र, आयाताची परिमिती हे सूत्र मित्रांनो। कशी काढतो आपण आयताची परिमिती, 2 कंसाच्या बाहेर कंसामध्ये 2 पद लांबी अधिक रुंदी। मित्रांनो फक्त सूत्रपाठ करा आणि नित्यनियमानं कष्ट करा। नित्यनियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्या दौडी, नित्यनियमानं कष्ट अभ्यास करणारे त्यांच्याजवळ पायपा यशस्वी औदार्य आणि धनबैराग्य ऐश्वर्य ह्या सही गोष्टी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्यापाशी सहज चालून येत असतात। नित्यने मला काही कर्म म्हणजे अभ्यासासारखी करा। परिमिती काढण्याचं सूत्र आहे, आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, 2 कंसामध्ये लांबी काटकोनाकृती चौकोनाची लांबी 24 मीटर अधिक रुंदी काढायची माहीत नाही, रुंदी आपण माहीत नाही म्हणून एक्स समजू। आता आयताची परिमिती 72, बरोबर आहे। आता इथं 72 बराबर या 2 हे 2 आतल्या 2 पदाला गुणिले आहेत, 2 × 24 किती होतात मित्रांनो 48 आणि रुंदी आम्ही एक्स समजली, 2 × 1 म्हणजे काय होते 2x। आता हे 48 2xला अधिक आहेत म्हणून इकडे गेल्याने काय होणार वजा होणार, 72 − 48 = इकडे राहिले 2x, बरोबर आहे। आता वजाबाकी करा, 72 − 48 अर्थात 48 × 2 = 50 22 × 2 = 24 वजाबाकी येते 24 = 2x। आता हे 2 गुणिले आहेत एक्सला, इकडे आल्यानंतर या 24 काय जाणार ते 24/2 होणार, बरोबर आहे, समोर राहणार एक्स। हा भागाकार किती येतो मित्रांनो 24/2 = x आहे, म्हणजे 2 × 2 = 12/24 उत्तर आलं 12/x। आता हे एक्स म्हणजे काय, पकडलेल्या रुंदीसाठी वापरलेला शब्द म्हणजे अक्षर म्हणजे एक्स, एक्स ही रुंदी आली म्हणून काटकोनाकृती चौकोनाची रुंदी किती आहे 12 मीटर, ओके। मग आता या सगळ्या या काटकोनाकृती चौकोनाची परिमिती किती आली 72, ती 72 येते कपा, परिमिती अर्थात सर्व बाजूची बेरीज 24 × 24 = 48, 48 × 12 48 × 2 = 50 × 10 60 60 × 10 70 × 2 72, ओके। म्हणून या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काटकोन आकृती चौकोनाची रुंदी किती, तर काटकोन आकृती चौकोनाची रुंदी म्हणजे बी या पर्यायात उत्तर दिलेलं आहे 12 मीटर, ओके। बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, 0.9 आणि 0.04 यांचा गुणाकार किती। दशांश अपूर्णांकाचा मित्रांनो गुणाकार करत असताना आपण दशांश चिन्ह नाही असं समजून पूर्णांकाचा गुणाकार करत असतो। आता दशांश चिन्ह नाही असं समजून या दशांश अपूर्णांकामध्ये पूर्णांक किती आहे 9, दशांश चिन्ह नाही असं समजून या दशांश अपूर्णांकामध्ये पूर्णांक किती आहे 4, याचा गुणाकार आपण करत असतो, बरोबर। हा गुणाकार 36 आला। दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना आपण दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करतो, दशांश अपूर्णांकामध्ये गुणाकार करत असताना पूर्णांकाचा गुणाकार होत असतो, मात्र दशांश स्थळांची बेरीज होत असते। दशांश अपूर्णांकामध्ये इथं दशांश स्थळ किती आहेत, दशांश अपूर्णांकानंतर 1, इथं दशांश अपूर्णांकानंतर स्थळ किती आहेत, दशांश स्थळ इथं हे 1 आणि हे 1 2 स्थळ आहेत, बरोबर आहे। दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना दशांश चिन्हाचा विचार न करता आपण पूर्णांकाचा गुणाकार करतो, मात्र दशांश स्थळांची बेरीज होत असते। इथं 1 आणि हे 2 म्हणजे किती दशांश स्थळ झाले 3,
म्हणजे आपल्याला आता 3 दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचं, सर इथं तर 2 दशांश स्थळ उत्तर आलं, मग आता तिसरं दशांश स्थळ हे शून्याला ॲडजस्ट करायचं मित्रांनो, तिसरं जे स्थळ आहे दशांश स्थळ ते शून्य मानून ॲडजस्ट करायचं आणि नंतर दशांश चिन्ह द्यायचं. इकडं शून्य घेण्यास तुम्हाला मुभा आहे म्हणून या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, 71/10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल. 71 आणि छेदस्थानी 10,000 आहे बरोबर आहे, याचा अर्थ 10^4. आता हे दशमान पद्धतीनं भागाकार करत असताना 10 च्या घातांकात जेवढी शून्य आहेत मित्रांनो तेवढी घरं दशांश चिन्ह डावीकडे जात असते. आता बघा 10 च्या घातांकात इथं किती शून्य आहेत, 1, 2, 3, 4. मग आता काय उत्तरात 10 च्या घातांकात जेवढी शून्य आहेत तेवढी घरं दशांश चिन्ह डावीकडे जाते, याचा अर्थ इथं 71 च्या डावीकडे परत 2 शून्य आपल्याला द्यावं लागतील अंक नाही म्हणून. आता 4 घरं झाली, 1, 2, 3, 4 नंतर दशांश चिन्ह द्या, इकडं शून्य द्यायची तुम्हाला मुभा आहे म्हणून या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 0.0071 हे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा गुणाकार 168 आहे, या संख्यांचा मसावी 2 असेल तर त्यांचा लसावी किती. हा प्रश्न सोडत असताना महत्त्वपूर्ण बाब नेहमी लक्षात ठेवा, मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे 2 संख्यांचा ज्या 2 संख्या मसावी आणि लसावी काढायसाठी दिल्या त्या 2 संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो, म्हणजे त्या दोन्हीमध्ये साधर्म्य असते, एकरूपता असते, लक्षात आलं. आता 2 संख्यांचा गुणाकार किती आहे, 168 तुम्ही इथं लिहा, 168 बरोबर आहे. आता बराबर मसावी दिली आम्हाला इथं, मसावी आहे 2 आणि लसावी काढायची, लक्षात आलं तुमच्या. मग काय करायचं, 168 हे 2 गुणिले असलेले लसावीसोबत हे इकडं आल्यानंतर काय होणार, भागीला जाणार बराबर लसावी. ओके आता भाग द्या 2 × 8 = 16 सर. आता इथं पुन्हा 8 × 2 = 8 म्हणजे या क्रियेचं उत्तर आलं 84 = लसावी. आपल्याला मसावी दिली होती 2, लसावी काढायचा सांगितला होता, लसावी आली 84 हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. ओके बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, मित्रांनो हा प्रश्न माझ्या सरळ सेवा भरतीची परीक्षा देणाऱ्या माझ्या माजी विद्यार्थ्यांना विचारला होता. प्रश्न आहे, 3:40 झाली असता तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सूत्र आहे, अंशात्मक कोण किती असा प्रश्न विचारला म्हणून कोण बराबर 11/2 × m = 30h, अर्थात h हे 30 आहे, इथं m म्हणजे मिनटे आणि h म्हणजे तास. हे सूत्र आहे, या सूत्राचा अवलंब करा आणि कोणत्याही वेळेमध्ये विचारलेला अंशात्मक कोण विचारला असेल तर त्याचे तुम्ही सहज उत्तर काढू शकता. बघा कोण बराबर 11/2 m = 30h, इथं m म्हणजे मिनटे, h म्हणजे तास. आपल्याला 3:40 झाले असता तासकाटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये अंशात्मक कोण किती असा प्रश्न विचारला. 3:40 अर्थात 3 म्हणजे काय हो सर, तर h, आणि 40 म्हणजे काय हो सर, तर h, 40 म्हणजे m, 40 म्हणजे मिनटे आहेत, 3 म्हणजे तास आहे. ओके आता कोण काढायचा म्हणून कोण बराबर 11/2, मिनटे किती आहेत, मिनटे आहेत 40 म्हणून इथे 40 लिहा, +30 h म्हणजे हॉर्स, इंग्रजीत तासाला हॉर्स म्हणतात, ते तास किती आहे 3 म्हणून गुणिला इथं 3. ओके ही प्रोसेस करून घ्या, 2×2 = 20 म्हणजे 40 मित्रांनो. ओके आता कोण बराबर 11×20 किती होतात, 11×22 अर्थात 220 +30×3 करा, 30 × 3 = 90 ही वजाबाकी करा. कोण बराबर मित्रांनो आता इथं 220 + 90 करा, अर्थात ही वजाबाकी 130 येते म्हणून 3:40 झाली असता तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती असेल तर 130 अंशाचा हे आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. ओके बघा लेकरांनो या सदरातील शेवटचा प्रश्न, 1 चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 150 मीटर आहे,
तर त्या मैदानाभोवती 10 फेऱ्या मारण्यास किती अंतर कापावे लागेल? 10 फेऱ्या मारायच्या, चौरसाकृती मैदान आहे. उदाहरणार्थ हा चौरस आहे ए बी सी डी. मित्रांनो, चौरसाच्या सर्व बाजू सारख्या आहेत असतात. इथं आपल्याला या चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 150 हे म्हणते. किती हे म्हणते? 150 मीटर. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात म्हणून प्रत्येक बाजू किती येणार? 150 मीटर येणार लेखकांनो. बरोबर आहे. आता या प्रस्तुत प्रकरणामध्ये काढायचं काय आपल्याला? क्षेत्रफळ का परिमिती? परिमिती काढायची. बघा, एक साधं उदाहरण. आपल्याला या चौरसाकृती मैदानाभोवती ज्या चौरसाची बाजू इथं 150 मीटर आहे त्या चौरसाकृती मैदानाभोवती 10 फेऱ्या मारायच्या, तर किती अंतर कापावे लागेल असा प्रश्न विचारला. मग या प्रस्तुत प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या चौरसाची परिमिती काढावी लागते. बघा, हा चौरस आहे ताराचा. परिमिती काढणे म्हणजे एकंदरीत एक फेरी मारण्यासाठी किती अंतर कापावं लागते त्यावरून आपण 10 फेऱ्यामध्ये किती अंतर कापावं लागेल हा या उत्तरापर्यंत जाऊ. हा चौरस आहे. उदाहरणार्थ या चौरसाची प्रत्येक बाजू सरळ केली, बरोबर आहे, म्हणजे ही जी लांबी आहे एका फेरीसाठी लागणारं अंतर म्हणजे ही परिमिती. या प्रस्तुत प्रकरणामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काय करायची? परिमिती, चौरसाच्या चारी बाजूची लांबी म्हणजे एक फेरीचं अंतर काढू प्रथमतः, नंतर एका फेरीचं काढल्याच्यानंतर त्यावरून 10 फेऱ्या मारण्यास लागणारं अंतर किती ते त्या उत्तरापर्यंत जाऊ. ओके मित्रांनो, चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र, माझी कळकळीची विनंती, सूत्र पक्के पाठ करत चला. 4 गुणिले बाजू. आता 4 कशासाठी? 4 तर चौरसाला 4 बाजू असतात म्हणून हे 4 गुणिला चौरसाची बाजू किती दाखवली? 150 मीटर. हा गुणाकार करा 4 गुणिले 150, 15 चौक 60 हे 0 त्याच्यावर देऊन टाका. हे मीटरमध्ये आलं मग, बरोबर आहे. ही हे 600 मीटर काय झालं सर? हे एक फेरी मारण्यास, बरोबर आहे, लागणारे अंतर, बरोबर आहे. आपल्याला फेरे किती मारायच्या चौरसाकृती मैदानाभोवती? 10. लक्षात आलं ना? मग एक फेरी मारण्यासाठी 600 मीटर, बरोबर आहे, तर 10 फेऱ्या मारायच्या म्हणून 10 × 10 × 10 × 10 × 60 म्हणजे 6000 मीटर अंतर पायी तुडवा लागेल त्यावेळेस या चौरसाकृती मैदानाला 10 फेऱ्या पूर्ण होतील. हे पर्याय क्रमांक B मध्ये उत्तर दिलेलं आहे. ओके मित्रांनो, माझे असेच विविध सदरातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि खास करून ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकापर्यंत हे ज्ञान जाण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. राम कृष्ण.